गेल्या 8 दिवसात ज्ञानबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोषात तलीन झालेल्या भाविकांना सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. गेल्या 5 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या कळमनुरी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता 12 फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने झाली. सोमवारी सकाळीच मोठा मारुती मंदिर परिसरातून शोभायात्रेस प्रारंभ झाला. या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने महिला पुरुष भजनी मंडळे सहभागी झाली होती. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी रांगोळी काढून व पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ घेतलेल्या भाविक महिला चिमुरडे बाल भजनी मंडळ दिंडी सुशोभित पालखी या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते. शोभायात्रा मुख्य मंडपात पोहोचल्यानंतर आनंद महाराज शास्त्री ठाकूरबुवा यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच यावेळी परमानंद दत्त आश्रम गोशाळा माहूरचे योगी श्याम भारती यांचेही प्रवचन झाले. यावेळी आमदार डॉक्टर संतोष टारफे, प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या सचिव डॉक्टर प्रज्ञाताई सातव, माजी नगराध्यक्षा सुवर्णा गाबणे यांची उपस्थिती होती. यावेळी संयोजक रामकिशन ठाकूरबुवा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यामध्ये कळमनुरी शहर व परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी मंडळी व युवकांनी परिश्रम घेतले. स्टार न्यूज कळमनुरी.